कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून राधानगरी धरणामधून विसर्गाला सुरुवात झाली आहे राधानगरीतून विसर्गामुळे कोल्हापूरवर पुराचं संकट गडत झालंय राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग पुढील बारा ते चौदा तासात कोल्हापूर शहरापर्यंत पोहोचू शकतो या विसर्गामुळे इशारा पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंगेच्या पातळीमध्ये पाच ते सात फुटांनी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर महापुराच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे त्रेचाळीस फुटांपर्यंत नदीची पातळी गेल्यास कोल्हापूरला महापुराचा विळखा बसू शकतो आणि या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा आणि प्रशासनाला हाय अलर्टच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्यात तसंच सखल भागातून नागरिक आणि जनावरांच्या स्थलांतराचेही आदेश देण्यात आले पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या प्रयाग चिखली आणि आंबेवाडी या गावांना देखील पुराचा धोका निर्माण झाला आहे जिल्हा प्रशासनानं या गावांमध्ये जाऊन गावं रिकामी करण्यास सुरुवात केलेली आहे याशिवाय पुराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांवरही पोलीस कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत राधानगरी धरणाचे स्वयंचलित जे दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि त्यामुळे पाच ते सहा फुटांनी पाण्याची पातळी वाढेल अशी अपेक्षा आहे सर्व लोकांचं शिफ्टिंग सुरू केलेलं आहे नदी किनाऱ्यावर जे जे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी बसेसची व्यवस्था केलेली आहे जिथं गोधन आहे त्यांना हलवण्यासाठी ट्रक्सची व्यवस्था केलेली आहे पंधरा ते सोळा तासामध्ये हे पाणी कोल्हापूर शहरामध्ये पोचत असतं परंतु त्याच्यापूर्वी जी जी गावं लागतात आणि ज्याच्यामध्ये पाणी घरांमध्ये जातं तिथल्या सर्व लोकांची शिफ्टिंग करण्याची व्यवस्था केलेली आहे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे तर राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे सकल भागामध्ये पाणी शिरण्याचा धोका असून त्यादृष्टीनं नागरिकांना स्थलांतरणाच्या सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून सात हजार एकशे बारा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि यामुळे पंचगंगा धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे भोगावती आणि पंचगंगा नदी काठच्या गावांना सुद्धा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे पंचगंगा नदीच्या किनारी असणाऱ्या चिखली गावातील लोकांनी स्थलांतर केलेलं असून काही राहिलेली कुटुंब पाण्याचा धोका पाहून स्थलांतर करतील असं सांगितलं जात आहे सिंधुदुर्गामध्ये सध्या संततधार पाऊस सुरू आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणं ओसंडून वाहून लागलेली आहेत सह्याद्रीच्या कुशीतील हरकुळ धरण हे देखील शंभर टक्के भरून गेलेलं आहे आणि हरकुळ धरणाचे ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्य खास न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आहेत रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेडमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये एकशे अठ्ठावीस पूर्णांक ऐंशी मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याची शक्य नोंद करण्यात आलेली आहे खेडच्या खालोखाल चिपूणमध्ये एकशे अठ्ठावीस पूर्णांक एक सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे खेडमधील मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर तिकडे मुळशी तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलं आहे मागील दहा दिवसांपासून रसाई धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सतत पडणाऱ्या या पावसामुळे कासारसाई धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली असून धरणातच ऐंशी टक्के पाणी साठा झाला आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कासारसाई धरणामधून कोणत्याही क्षणी विसर्ग केला जाऊ शकतो तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय मुळशी पट्ट्यामध्ये भात शेतीची लगबग सुरू आहे चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांची पाणी पातळी झपाट्यानं वाढलेली आहे गेल्या चोवीस तासात एकाहत्तर मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून सध्या धरण एक्क्याऐंशी टक्के इतकं भरलंय जवळपास अठ्ठावीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे आणि त्यामुळे धरणातील पाण्याची सांडवा पातळी ओलांडली आहे वीज निर्मिती केंद्रामधून नऊशे अकरा क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे आणि या सर्व सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय